ग्रीन इवेंट्स प्रस्तुत आयोजित बेस्ट ऑफ पंचम अँड ए आर रेहमान विथ लाईव्ह म्युझिशियन्स या संगीत रचनेचे आयोजन जोहीर चुनावाला यांनी पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना जोहर चुनावाला व भक्ती देशपांडे यांची होती. या कार्यक्रमात गायक हिम्मत कुमार, गायक अंजन घोष, गायिका मोनाली दुबे, गायिका भक्ती देशपांडे, गायक डॉक्टर संजीव तांदळे या गायकांनी आपली सदाबहार गीते सादर केली. या संगीत रजनीत एक लड़की को देखा तो ऐसा लगा, प्यार हमें किस मोड़ पे, मसक कली, जिया चले, रूप सुहाना लगता है, छैया छैया, मुकाबला मुकाबला, तन्हा तन्हा, लेकर हम दीवाना दिल, देखा जो तेरी आंखों में, या सदाबहार गीतांवर गायक गायिकांनी अपनी सुमधुर गीते सादर केली. सदाबहार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश सोळंकी यांनी केले. या संगीत रचनेच्या कार्यक्रमास चिंतन मोढा, आसिफ खान, हर्षद गणबोटे, लिगेश, हार्दिक रावल या म्युझिशियन्सनी संगीत दिले. या कार्यक्रमासाठी व्हिज्युअल व व्हिडिओग्राफी गफार मोमीन यांची होती. कार्यक्रमाचे स्थिरचित्रण कबीर पटेल यांनी केले. या गीतांवर सभागृहातील प्रेक्षकांनी नृत्यावर ठेका धरत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अच्छा, जोहर चुनावाला बोल रहा हूँ. आज का जो इवेंट हुआ है आर डी बर्मन और ए आर रहमान के थ्रू, तो बहुत ही बढ़िया हुआ है. हमारे सभी संगीत मतलब प्रेमी ग्रुप ने इन्जॉय किया है और सभी ने मतलब सिंगर्स और म्यूजिशियंस और बैक स्टेज आर्टिस्ट सभी ने उसमें बहुत ही मेहनत की है. थैंक यू सो मच. और बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा जोहर चुनावाला साहब और भक्ति देशपांडे जी का कि उन्होंने इतना खूबसूरत सा प्रोग्राम अरेंज किया. और सभी म्यूजिशियंस, साउंड टेक्नीशियंस सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा कि और सिंगर्स का भी कि उन्होंने बहुत सारी मेहनत करके बहुत डिफ़िकल्ट गाने थे आज के इस प्रोग्राम में, ऑड गाने थे बहुत, तो बिठाए. और ऑडियंस को भी थैंक्स करना चाहूँगा, इतने बड़ी संख्या में वो लोग उपस्थित रहे और इन्जॉय किया, इसके लिए उनका भी बहुत बहुत शुक्रिया और आप लोगों का भी. थैंक यू, थैंक्स फॉर कमिंग. मी भक्ति देशपांडे कुलकर्णी. आज कन्सेप्ट म्हणजे ए आर रहमान आणि आर डी बर्मन सर यांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही हा कार्यक्रम सादर केला आहे आणि प्रेक्षकांकडनं पण खूप
अतिशय छान असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि थँक यू सो मच, तुमचंही खूप खूप आभार. हो, आमच्या डोक्यामध्ये ए आर रहमान आणि आर डी बर्मन आत्ता त्यांचं बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये ते दोघांना घेऊन कॉम्बिनेशन करून, कारण आर डी बर्मन सरांचं खूप कार्यक्रम होतात, पण आपण काहीतरी एक वेगळं घेऊन प्रेक्षकांसमोर येऊया आणि या संकल्पनेतनं आम्ही दोन दिग्गज अशा कलाकारांना घेऊन आम्ही कार्यक्रम केला. वेगळा अनुभव असतो. आज तर म्हणजे थीमच वेगळी होते. एआरची गाणी परफॉर्म करायला पण तेवढीच कठीण आहे आणि आमच्या म्युझिशियन्सचं जास्त कौतुक आहे. त्यांनी खूप म्हणजे अगदी रिअलसारखा लुक आणला आहे या प्रोग्रॅमला. सो आणि थँक्यू फॉर द ऑडियन्स, खूप छान रिस्पॉन्स होता. आणि थँक्स टू जोहेर भाई आम्हाला सगळ्यांना संधी दिल्याबद्दल. थँक्यू टू दिस अज्जन घोष अँड थँक्यू टू जोहर भाई, भक्ती, हिम्मत भैया अँड सतीश भाई, एवरीबडी. मैं आज पहली बार थिएटर में आया हूँ आफ्टर लॉन्ग पीरियड. हम लोग बाहर ज़्यादातर रहते हैं अब्रॉड में. तो वेरी गुड कंसेप्ट एंड थैंक टू द म्यूजिशियंस. मुझे बहुत अच्छा अनुभव मिला है क्योंकि मेरे कुछ जॉनर्स के गाने थे, तो इट वाज अ नाइस एक्सपीरियंस. थैंक यू वेरी मच. थैंक यू. आज हा जोहर भाईनी आणि भक्ती देशपांडे कुलकर्णी मैडम ने आयोजित केलेला हा प्रोग्राम आज इतका उत्कृष्टरित्या पार पडला. प्रत्येक गायक आणि प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक वादकाने आपापल्या परीने याला सक्सेसफुल बनवण्यात मोठा वाटा उचललेला आहे. आणि हाऊसफुल शो आणि खूप हिट शो झालेला आहे. आज शब्दात नाही घेत आहेत कारण आणि खूपच उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे जोहरबाई आणि हिम्मत कुमारजी, आमचे अंजन घोष, मोनालीजी दुबे, भक्ती कुलकर्णी यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की इतके चांगल्या शोला त्यांनी योगदान दिलं.